विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण 10 अंकी संख्यांचं लेखन आणि वाचन कसं करायचं याबद्दलची माहिती घेतली होती. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्थानिक किंमत, संख्यांमधील विविध अंकांची स्थानिक किंमत कशी ठरते, त्यांची स्थानिक किंमत कशी काढायची याचा अभ्यास आज या व्हिडिओ मध्ये करणार आहोत. तर फळ्यावर तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची मांडणी, प्रत्येक स्थानाची मांडणी फळ्यावरती तुम्हाला दिसत आहे. ही मांडणी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे, तरी देखील पुन्हा एकदा आपण पाहूयात. उजव्या बाजूने सुरुवात करून आपण डाव्या बाजूकडे जर गेलो तर एक दश शत हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज इथपर्यंतची 10 अंकांची मांडणी आपण केलेली आहे. आता या प्रत्येक स्थानाला किंवा या प्रत्येक घराला विशिष्ट अशी किंमत आहे हे लक्षात घ्या. एककाचं जे घर आहे त्याची किंमत 1 आहे, दशकाच्या घराची किंमत 10 आहे, शतकाच्या घराची स्थानिक किंमत 100 आहे, हजाराची 1000, दश हजाराची 10000, लक्षाची 1 लक्ष, दशलक्षाची 10 लक्ष, कोटीची 10 कोटी, दशकोटीची कोटीची 1 कोटी, दशकोटीची 10 कोटी आणि हे 1 अब्ज अशी मांडणी आपण केलेली आहे. आता ज्यावेळेस आपण एखादी संख्या विचारात घेतो, साधी एक अंकी संख्या घेतली तर 7 चॉकलेट माझ्याकडे आहेत किंवा कोणत्याही 7 वस्तू माझ्याकडे आहेत तर त्या आपण सहज मोजून पाहू शकतो 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने. परंतु फारच मोठी संख्या ज्यावेळेस आपण घेतो तर या संख्या आपल्याला मोजून व्यक्त करता येत नाही, आपल्याला ते प्रत्यक्ष मोजता येत नाही, म्हणून याची मांडणी आपल्याला या पद्धतीने केलेली आहे. तर या प्रत्येक घराचं मूल्य तुम्ही जर निरीक्षण केलं तर प्रत्येक घराचं मूल्य हे 10-10 पटीने जसं जसं आपण डावीकडे जाऊ तसं तसं वाढलेलं दिसेल. एकाला 10 ने गुणले तर 10 येईल, म्हणजे 10 एकक ज्यावेळेस होतील त्यावेळेस तुमचा 1 दशक होईल. ज्यावेळेस मी असलेली 10 एकक त्यावेळेस हा एककाच्या घरात जाईल आणि हा 1 दशकाच्या घरात जाईल. म्हणजे 10 एकक जेव्हा मी म्हणतो त्यावेळेस त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की त्याच्यामध्ये 1 दशक आहे. याचाच अर्थ 10 एकक जेव्हा पूर्ण होतील त्यावेळेस तुमचा 1 दशक पूर्ण होतो, 10 दशक ज्यावेळेस तुमचे पूर्ण होतील त्यावेळेस तुमचा 1 शतक पूर्ण होतो. म्हणजे पाठीमागचं घराच्या 10 पट किंमत ही पुढे पुढे आपण जाताना किंवा वाढत आहे असं आपल्याला दिसून येतं, लक्षात घ्या. आता एक साधं उदाहरण आपण घेऊयात. समजा तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलात आणि तुमचं किराणा मालाचं बिल 1234 रुपये झाले. तर किराणा मालाचा जो दुकानदार आहे तो तुम्हाला असं म्हणतो का तुम्ही मला 1 2 3 4 रुपये द्या? नाही, तो तुम्हाला सांगतो की तुमचं बिल 1234 रुपये झाले. कारण या प्रत्येक अंकाला विशिष्ट अशी किंमत आहे, तो प्रत्येक अंक त्या विशिष्ट घरामध्ये गेलेला आहे. म्हणजे याचा अभ्यास आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केला की संख्या लेखनामध्ये हा प्रत्येक अंक त्या विशिष्ट घरामध्ये गेलाय. हा एककाच्या घरात गेलाय, हा दशकाच्या घरात गेलाय, हा शतकाच्या घरात गेलाय, हजाराच्या घरात. म्हणजे हे वाच या संख्येचं वाचन करताना 1234 रुपये असं आपण त्याचं वाचन करणार आहोत. म्हणजे या संख्येचं वाचन अशा पद्धतीने आपण करतो कारण या प्रत्येक अंकाला विशिष्ट अशी स्थानिक किंमत आहे. मग ही स्थानिक किंमत आपण शोधायची कशी, ती काढायची कशी, विशिष्ट संख्येमधले विशिष्ट अंकाची स्थानिक किंमत शोधायची कशी ते आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ तुम्हाला त्याने सांगितलं 35,942 आणि तुम्हाला सांगितलं त्या संख्येतल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला शोधायची आहे. तर आपण लक्षात घ्या, हा जो 2 आहे तो एककाच्या घरात आहे, हा दशकाच्या घरात आहे, हा शतकाच्या घरात आहे, हा हजाराच्या घरात आहे आणि हा दश हजाराच्या घरात आहे. जो अंक एककाच्या घरात आहे त्याची किंमत जी आहे तीच येते किंवा गुणिले 1. ह्या प्रत्येक घराची जी स्थानिक किंमत दिलेली आहे एककाची 1 त्याला गुणिले तो अंक किंवा तेवढी पट होते. म्हणजे 2 हा अंक एककाच्या घरात आहे, एककाची स्थानिक किंमत 1 आहे, म्हणजे याची किंमत 2 गुणिले 1 म्हणजे तुमची
दोन येईल. दशकाच्या घरामध्ये चार आहे तर चार गुणिले दहा म्हणजे तुमची काय येईल चाळीस येईल. याची नऊ गुणिले शतकाच्या घरात आहे नऊ गुणिले शंभर म्हणजे याची येईल नऊशे येईल. इथं हजाराच्या घरामध्ये पाच आहे पाच गुणिले हजार म्हणजे त्याची किंमत येईल पाच हजार. इथं दश हजाराच्या घरात तीन आहे तीन त्याला गुणिले दहा हजार लक्षात घ्या म्हणजे त्याची स्थानिक किंमत येईल साधारणपणे तीस हजार. अशा पद्धतीने प्रत्येक अंकाची किंमत या ठिकाणी वेगवेगळी आहे कारण तो प्रत्येक अंक हा वेगवेगळ्या स्थानावरती आहे आणि त्या स्थानावर असल्यामुळे त्याची किंमत तशी तशी बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. हे लक्षात घ्या एकाची किंमत दोन दशकाची चाळीस शतकाच्या घरातल्या नऊची नऊशे हजाराच्या घरातल्या पाचची पाच हजार आणि दश हजाराच्या घरातल्या तीनची तीस हजार अशी किंमत आपल्याला दिसून येते. आणि ज्यावेळेस आपण या सगळ्यांची बेरीज करू त्यावेळेस तुम्हाला पस्तीस हजार नऊशे बेचाळीस हे उत्तर आलेलं दिसेल लक्षात. आता ही स्थानिक किंमत शोधत असताना आपल्याला आणखी काही सोपी पद्धत आहे का? नक्कीच आहे. एखादी विशिष्ट संख्या घेऊन फक्त दिलेल्या एखाद्या अंकाची तुम्हाला ज्यावेळेस किंमत विचारली जाते त्यावेळेस कशी शोधायची ते आपण लक्षात घेऊ. उदाहरणार्थ पंधरा लक्ष चौतीस हजार नऊशे बासष्ट ही संख्या दिली आणि त्याने सांगितलं की दिलेल्या संख्येतील तीनची स्थानिक किंमत शोधा. मग आपण पहिल्यांदा पाहायचं की तीन हा अंक कोणत्या घरात आहे तर तीन हा अंक इथे शतक दशक शतक हजार आणि दश हजाराच्या घरात आहे. मग दश हजाराच्या घरातले किती तीन गुणिले दहा हजार म्हणजेच किती होणार तीस हजार. अशा पद्धतीने विद्यार्थी काढू शकतात त्याचं उत्तर शोधू शकतात किंवा त्याच्याहून सोपे सांगता येईल की जो तीन आहे तुम्ही तीन लिहायचा आणि या तीनच्या उजवीकडे किती घरे आहेत तितके शून्य द्यायचे. हजाराचं घर शतकाचं घर दशकाचं घर आणि एककाचं घर तर त्याची किंमत स्थानिक किंमत येईल त्या तीनची तीस हजार. तर विद्यार्थ्यांना या पद्धतीने सोपं जाऊ शकतं पण हे पण सांगितलेलं आहे याचं कारण असं आहे की तुम्हाला प्रॉपर ते कळलं पाहिजे त्या घराला म्हणजे तीन हा दश हजाराच्या घरात आहे तर तीन गुणिले दहा हजार अशा पद्धतीने त्याची स्थानिक किंमत येईल आणि तीन गुणिले दहा हजार म्हणजेच तीस हजार. किंबहुना दुसरा असं होईल की तीन दश हजाराच्या घरात आहे दश हजाराच्या घराच्या उजवीकडे एक दोन तीन चार घरे आहेत तर आपण ते एक दोन तीन चार घरं देऊ आणि नंतर तीन घरांचा टप्पा सोडून दशक सोलपिराम दिला तर ते तीस हजार होते. अशा पद्धतीने कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत तुम्ही शोधू शकता. आता मोठी एखादी संख्या घेऊन त्यातल्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत आपण शोधूया. उदाहरणार्थ तुम्हाला दिले पस्तीस कोटी बारा हजार लक्षच्या घरात तुम्हाला काहीच दिलेलं नाही तिथे बारा हजार आणि चाळीस अशी संख्या दिली. आता पस्तीस कोटी बारा हजार चाळीस आहेत का? पस्तीस कोटी लक्षाच्या घरात कोणीच नाही हजाराच्या घरात बारा हजार आहे तर चाळीस दिले आणि तुम्हाला सांगितलं की या पाचची स्थानिक किंमत किती किंवा अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती आहे ते शोधा. मग आपण सोपी पद्धत काय तो पाच जर आहे तसाच घ्यायचा याच्या उजवीकडे किती घरे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात शून्य देऊन टाका एक दोन तीन चार पाच सात सात. काही विद्यार्थी असं करू शकतात तर हा पस्तीस कोटी आहे त्यातला पाच हा कोटीच्या घरात आहे मग कोटी लक्ष दशलक्ष हजार दश हजार शतक दशक एक अशा पद्धतीने आपण त्याची स्थानिक किंमत काय करू शकतो शोधू शकतो. स्थानिक किंमत शोधण्याची ही फार सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही गेलं तर तुम्हाला स्थानिक किंमत शोधायला काही अडचण येणार नाही. आता ही स्थानिक किंमत तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात सुद्धा व्यक्त करावी लागते किंवा वेगवेगळ्या स्वरूपात व्यक्त केलेली असते. उदाहरणार्थ एक संख्या घेऊ आपण चार लक्ष बत्तीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस आणि त्यांनी विचारलंय की ती या चारची स्थानिक किंमत किती
तर चारची स्थानिक किंमत तुम्हाला लक्षात येईल की चारची स्थानिक किंमत इथं चार लक्ष आहे, परंतु तू फक्त ते आज चार लक्ष न देता ते तुम्हाला चार गुणिले एक लक्ष अशा पद्धतीने देऊ शकतात, म्हणजे या चारची किंमत डायरेक्ट चार लक्ष पण देतील किंवा चार गुणिले एक लक्ष अशा पद्धतीने तुम्हाला देतील। कारण या दोन्ही पद्धतीने ते मांडणी करू शकतात, याचा उपयोग आपल्याला ज्यावेळेस विस्तारित रूप आपण पाहणार आहोत त्यावेळेस आपल्याला पाहता येणार आहे। आता फक्त सध्या विशिष्ट संख्येची स्थानिक किंमत कशी शोधायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, त्यासाठी एकदम सोपी आयडिया आहे किंवा सोपी गोष्ट आहे। समजा तुम्हाला अंक इथं संख्या दिली 48,952,764 आणि तुम्हाला कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत विचारली, त्यांनी 8 ची विचारली तर चरणीत 8 घ्यायचा, या 8 पासून एककापर्यंत सगळी घर मोजायची 1, 2, 3, 4, 5, 6, 7 याच्यावर 7 शून्य द्यायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घर पाडा, तुम्हाला हे 8 कोटी अशा पद्धतीने मांडता येतील। आता जे काही हुशार विद्यार्थी आहेत ते लक्षात ठेवतात की दशकाच्या घरातील स्थानिक किंमत देताना इकडे एक घर आहे म्हणजे त्याच्यावर 1 शून्य येईल, शतकाच्या घराची स्थानिक किंमत करताना त्याच्यावर 2 घर येतील, हजाराची स्थानिक किंमत काढताना त्याच्यावर 3 घर येतील, कारण याच्या पलीकडे 3 घर आहेत, दश हजाराच्या घराच्या उजव्या बाजूला 4 घर आहे, म्हणजे ती किंमत काढताना डायरेक्ट एवढे 0 विद्यार्थी मांडतात, सरावाने तुम्हाला हे शक्य होईल। अशा पद्धतीने या भागामध्ये आपण स्थानिक किंमत सोप्या पद्धतीने कशी शोधायची हे पाहिलेलं आहे। आणि शिवाय या प्रत्येक घराची, हेही महत्वाचं आहे, या प्रत्येक घराची स्थानिक किंमत काय आहे, या प्रत्येक स्थानाची स्थानिक किंमत दिलेली आहे आणि 1 वर ते उघडे 0 पाय 1000, हजाराची स्थानिक किंमत 1000, इथं 1 लिहिला तर त्याच्या उजव्या बाजूला 3 शून्य आहेत, इथं 3 शून्य आहेत, लक्षाच्या उजव्या बाजूला 5 घर आहे तर इथं 5 शून्य आहेत। अशा पद्धतीने प्रत्येक घराची स्थानिक किंमत तेही महत्वाचं आहे, ते लक्षात असणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला उजव्या बाजूला किती अंक किंवा किती घर तेवढे 0 दिलं तर त्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला मिळून जाते। आजच्या भागापुरते एवढंच, उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।